हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आज सगळे आशा करते की मजेतच असाल तर मी शीतल आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी आता व्हिडिओ जवळजवळ रात्रीचे सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि आता मी शूट करायला घेतलेला आहे तुम्हा सर्वांचे स्कूटी ट्रेनिंगच्या रिलेटेड बरेच असे प्रश्न होते तर त्या प्रश्नांची उत्तरं मी आता या व्हिडिओमध्ये देणार आहे तर माझं चॅनेलचं नाव आहे शीतल मंचेकर आणि हे माझं ब्लॉगिंग चॅनेल आहे ब्लॉगिंग करण्याच्या दृष्टीने मी हे चॅनेल ओपन केलं होतं जसं की माझी लाईफस्टाईल डेली रुटीन मी एक वर्किंग वुमन आहे आ, मी एक आई आहे एक सून आहे एक मुलगी आहे एक पत्नी आहे तर ते सगळे कर्तव्य निभवून मी कसं काय माझं म्हणजे यूट्यूबचं चॅनल पण मी चालवते आहे आणि ट्रेनिंग पण करते आहे हे सगळं मला या चॅनलमधून दाखवायचं होतं पण सुरुवातीला एकदम कॅमेरा फ्रेंडली नसल्यामुळे मला जी कला येत होती म्हणजे स्कूटी ट्रेनिंग मी देतच होते तर ते सगळं मला बोलण्याची सवय वगैरे झालेली होती तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आणि तो व्हिडिओ जास्त व्हायरल झाला आणि त्याच्यानेच जो माझा सबस्क्रायबर बेस आहे तो खूप वाढला आणि त्यानंतर मी असे बरेच मग स्कूटी ट्रेनिंगच्या रिलेटेडच व्हिडिओ अपलोड करत गेली आणि काय झालं की मला हे यूट्यूबचं क्रायटेरिया किंवा जे काय असतं ते एवढं काही जास्त नॉलेज नव्हतं हां यूट्यूबचे व्हिडिओ <laughs> वन थाउजंड सबस्क्रायबर आणि आपलं वॉश टाईम क झालं पूर्ण की आपल्याला नंतर चॅनल मॉनिटाईज होता आणि पेमेंट मिळतं ह्या गोष्टीची आयडिया मला होती त्याचा थोडा अभ्यास मी केलेला होता पण एकदम बिझी शेड्यूल असल्यामुळे मला व्हिडिओ डेली अपलोड करता येत नव्हते पण आता याच बिझी शेड्यूलमधून मी वेळेत वेळ काढून तुमच्यासोबत माझं लाईफस्टाईल शेअर करत आहे तर प्लीज तुम्ही त्या व्हिडिओना देखील तितकंच प्रेम द्या जितकं तुम्ही स्कूटी ट्रेनिंगच्या व्हिडिओजला प्रेम दिलं आणि मला इथपर्यंत आणून पोचवलं तर आता काय झालेलं आहे की मी स्कूटी शिकण्यासाठी जितक्या व्हिडिओची गरज होती तितके सगळे व्हिडिओज या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत आता ट्रॅफिकमध्ये दाखवणं आणि तुम्हाला चालवून दाखवणं किंवा एखाद्या स्टुडंटला ट्रॅफिकमध्ये घेऊन जाणं आणि ती शिकावू असते त्यावेळेला आणि मग ती चालवते आहे आणि मग मी कॅमेरा घेऊन चालत चालत फिरणं आणि ते तुमच्यासोबत शेअर करणं हे इतकं पॉसिबल नाही होत आहे आणि शक्य पण नाही आहे कारण ती व्यक्ती शिकत असते तेव्हा तिच्या कडे सुद्धा लक्ष देणं तितकंच गरजेचं असतं आणि सुरुवातीचे जे व्हिडिओ होते ते मी स्वतः तुम्हाला दाखवलेलं आहे की कशीच कुठे चालवायला शिकायचं वगैरे आणि ते व्हिडिओ माझ्या मुलाने शूट केलेले होते आणि आता त्याचं देखील अभ्यास वगैरे असल्यामुळे मी त्याला याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करत नाही तर माझ्याच्याने जितकं शक्य होतं तितके मी व्हिडिओज स्वतःहून शूट करते स्वतःहून एडिटिंग करते आणि सगळं काही मी स्वतःहून करते तुम्ही पाहिलं तर माझ्या चॅनेलवरती खूप जास्त व्हिडिओज नाही आहेत लाँग व्हिडिओज पण लिमिटेड आहेत आणि शॉर्ट व्हिडिओज पण लिमिटेड आहेत तरी पण सबस्क्रायबर बेस माझा खूप जास्त आहे आता हा मे एप्रिल मे महिना आला तेव्हा त्याच व्हिडिओजला माझ्या खूप सारे व्ह्यूज आले परत आणि त्याच्यातून अजून सबस्क्रायबर वाढत गेले तर आता काय झालं की मग पावसाळा वगैरे आला तर मग पब्लिक काय करते की त्या त्या ऋतूनुसार किंवा त्या त्या सणास्वारानुसार ते तेच व्हिडिओ बघणं जास्त पसंत करते आणि मग तेव्हा तेव्हा ते जुने जरी व्हिडिओज असले तरी त्याला चांगले व्ह्यूज मिळतात आणि जो क्रिएटर असतो त्याला त्याचं पेमेंट मिळतो मिळत जातं तर मला देखील हे एप्रिल मे महिन्याचं बऱ्यापैकी पेमेंट आलेलं आहे पण आता काय झालेलं आहे की मी माझ्या चॅनलवरती स्कूटी ट्रेनिंग रिलेटेड व्हिडिओज अजून किती मी अपलोड करणार ना जितके माझ्या मैत्रिणींना गरज आहे तितके मी अपलोड केलेलेच आहेत आणि त्या बऱ्यापैकी शिकलेल्यासुद्धा आहेत हजारो कमेंट आहेत आणि त्या म्हणजे खूप छान छान कमेंट आहेत आणि काही प्रश्न देखील आहेत तर त्या प्रश्नांची मी उत्तरं देणार आहे आता जसे की कोणकोण माझ्या ज्या आहेत काकी वगैरे मावशी तर त्या पन्नास पंचावन्न वर्षाच्या आहेत आणि त्यांना माझे व्हिडिओ बघून शिकण्याची इच्छा होत आहे तर माझं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला काही हेल्थ इश्यूज नसेल एन्झायटी नसेल तुम्हाला डायबिटीज नसेल तुम्हाला ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम नसेल तुम्हाला हार्ट रिलेटेड काही इश्यू नसेल तुमचे गुडघे वगैरे पाय वगैरे बोन्स वगैरे सगळे शरीर व्यवस्थित असतील तर तुम्ही डेअरिंग करू शकता कोणाला तरी सोबत घेऊन तुम्ही करा कारण मी तुम्हाला पूर्णपणे सल्ला देणार नाही की तुम्ही एकट्याने जा आणि शिका कारण का एक एज लिमिट असते प्रत्येक गोष्टीची आणि त्यानुसार मग आपल्याला त्या त्या काळजी घेऊन आपल्याला त्या गोष्टी करायला पाहिजेत कोणतंही शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते म्हणजे शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते पण काही काही गोष्टी शिकण्यासाठी नक्कीच वयाची मर्यादा असते असं मला वाटतं कारण का तर शरीरात पण तेवढी ताकद पाहिजे जेव्हा वय म्हणजे वाढत जातं तसं शरीरातील कॅल्शियमचं प्रमाणसुद्धा कमी कमी होत जातं आणि मग जर आपलं आपण पडलो किंवा काय झालं फ्रॅक्चर झालं एक एज नंतर तुम्ही जर शिकायला जात असाल तर आणि मग ती झीज भरून निघायला खूप वेळ जाईल त्याच्यामुळे तुम्ही जर तुम्हाला गुडघेदुखीचा प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला काही असेल वेन असेल तुम्हाला क्रॅम्प्स येत असतील असं काय असेल आणि तुमचं एज जर जास्त असेल तर तुम्ही एकदा तुमच्या डॉक्टरांचं सल्ला घ्या फॅमिली डॉक्टर जे असतील त्यांचा सल्ला घ्या आणि मग तुम्ही शिका पण सोबत कोणाला तरी ठेवा असं मी तुम्हाला ॲडवाईज करेन ठीक आहे ते हे झालं आपल्या काकी आणि मावशींसाठी त्यानंतर म्हणजे मी तुम्हाला डिमोटिवेट करत नाही आहे हा मी तुम्हाला मोटिवेटच करत आहे पण तुम्ही कोणाच्या तरी सोबती नाही करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्या नाही करा ठीक आहे कारण मी तुम्हाला प्रत्यक्षात पाहिलेलं नाही आहे की तुम्ही फिजिकली किती फिट आहात आणि मेंटली तुम्ही किती फिट आहात स्ट्रॉंग आहात हे मी तुम्हाला पाहिलेलं नाही आहे तुमच्या कमेंटद्वारे मी आणि त्याच्यामध्ये मी इतकं टाईप करून तुम्हाला उत्तरं नाही देऊ शकत म्हणूनच मी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल किंवा काही त्याच्यामध्ये असेल अजून तुम्हाला काही विचारायचं तर तुम्ही या व्हिडिओ खाली देखील कमेंट करू शकता तर आपण त्याच्यावरती परत एकदा एक व्हिडिओ बनवूया कारण व्हिडिओमधून बरंच काही बोलून प्रॉब्लेम म्हणजे जे काय आहेत प्रश्नांची उत्तरं दिली जाऊ शकतात कारण कमेंटमध्ये एवढं सगळं पॉसिबल होत नाही टाईप करणं आणि त्यानंतर ज्या बाकीच्या माझ्या काही मैत्रिणी आहेत त्यांच्या हाईट कमी असते तर त्यांना असं वाटतं की माझी हाईट कमी आहे तर मी ॲक्टिवा किंवा अशी हेवी गाडी मी कशी चालवू शकते तर असं काही नाही आहे जर तुम्ही सायकल चालवलेली असेल आणि तुमचा हाईटचा जर पाय पोचत नसतील ना व्यवस्थित तर तुम्ही फ्लॅट हिलवाले शूज घालू शकता सुरुवातीच्या दिवसांमध्ये अगदी तुमचा अंगठा जरी टेकला ना तरी पण इनफ आहे तुम्हाला गाडी कंट्रोल म्हणजे बॅलेन्स करता आल्याच्या नंतर तर आणि आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे की हाईट कमी आहे आणि तुम्ही चालवू शकता वगैरे ठीक आहे पण सुरुवातीच्या दिवसात जेव्हा आपल्याला गरज असते ॲक्च्युली थोडे तरी पाय टेकले पाहिजेत बॅलेन्स बनवत असताना पाय वरती येण्या अगोदर वगैरे कारण जेव्हा आपण ब्रेक मारून मग पाय खाली टेकवतो तेव्हा आपल्याला गाडी पूर्ण बॅलेन्स करायची असते आपल्या पायांवरती म्हणजे आपल्याला पाय थोडे तरी पोचले पाहिजेत आता अशांनी काय करायचं आता ज्यांनी सायकल चालवलेली नसेल तर त्यांना तर हाईट कमी असल्यामुळे इश्यू येणारच आहे तर त्यासाठी त्यांनी स्कूटी पेप्ट तुम्ही नाव ऐकलं असेल गाडीचं तर ती टी व्ही एस कंपनीची स्कूटी पेप्ट आहे ती तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावर तुम्ही शिकू शकता आणि ती तुम्ही कंटिन्यू पण ठेवू शकता खूप चांगली आहे टी व्ही एस कंपनीची स्कूटी पेप्ट आणि हलकी पण आहे आणि ते हाईटवाईज पण छोटी आहे थी थी तुम्ण तुम्ण ती त्याच्यामुळे पाय तुमच्या आरामात पोचतील आणि तुम्ही सायकल देखील नसेल चालवली ना आणि हाईट कमी असेल तुमची ना तरीसुद्धा तुम्ही ती स्कूटी पेप आरामात चालवू शकता आणि त्यानंतर त्याची प्रॅक्टिस तुम्हाला चांगली झाली समजा आणि तुमच्या घरामध्ये एखादी ॲक्टिवा वगैरे पडून असेल किंवा दुसऱ्या कोणाची असेल ॲक्टिवा तर तुम्ही ती देखील आरामात चालवू शकता असं नाही आहे की स्कूटी चालवली तुम्हाला ॲक्टिवा चालवता येणार नाही ह्या गैरसमज करू नका तर तुम्हाला चालवता येईल पण सुरुवातीच्या दिवसामध्ये तुम्हाला लगेचच ॲक्टिवा तुम हेवी जाईल हाईट कमी असेल तर आणि सायकल चालवली नसेल तर पण तुम्ही माझ्या ज्या स्कूटी ट्रेनिंगचे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजच्या खाली कमेंट वाचा बऱ्याच जणांनी अशा कमेंट केल्यात की ताई मी कधी सायकल देखील चालवली नव्हती तरीसुद्धा मी आता डायरेक्ट ज्युपिटर चालवायला शिकलेले आहे तुमचे व्हिडिओ पाहून तर माझ्यासाठी खूपच जास्त आनंदाची गोष्ट आहे ती आणि बरेच जण असं आहे की एकदा दोनदा पडतात आणि पडल्यानंतर मग त्यांचा घरातले ना त्यांना खूप डिमोटिवेट करतात की नको तू चालू नको पडशील असं होईल तसं होईल तर प्लीज मी घरच्यांना पण जर जे कोण बघत असतील आणि ते त्यांच्या घरातल्यांना सांगत असतील की तू पडशील नको चालू तर त्यांना डिमोटिवेटेड करू नका त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या की नाही तू कमी क्राऊड असलेल्या ठिकाणी तू प्रॅक्टिस कर अगोदर आणि त्याच्यानंतर तुझा कॉन्फिडन्स वाटला की मग तू बाहेर जा जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की जी अशक्य आहे प्रयत्न करत राहणं हे तर आपल्या हातातच आहे आणि प्रयत्नांना यश मिळतंच एक ना एक दिवस नक्कीच मिळतं तर ते तुम्ही करू शकता त्यानंतर बरेच असे प्रश्न आहेत आपल्या चॅनलवरती की टर्न कसा घ्यायचा यू टर्न घेताना गाडीचा रेस वाढतो तर मी यू टर्न कसा घ्यायचा कारण युटर्न घेताना खूप लोकांना प्रॉब्लेम होतो कारण मी शिकवत असते ना तेव्हा तेव्हा पण बऱ्याच जणांचं सुरुवातीला असं झालेलं आहे की ते पडलेल्या आहेत तर त्याच्यामुळे मग मी ते टेक्निक काढलं की बाबा अशा प्रकारे आपल्याला शिकवायला पाहिजे तर तीच टेक्निक मी माझ्या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तर तुम्ही यू टर्न कसा घ्यायचा प्रॉपर न पडता तर तो व्हिडिओ तुम्ही बघा या चॅनेलवरती तुम्हाला तो भेटेल तर तो व्हिडिओ बघून तुम्ही युटर्न मारायला शिका स्पीड ब्रेकर कसा क्रॉस करायचा त्याच्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे तर सिग्नल कसा क्रॉस करायचा आणि खडबडीत रस्त्यावरती स्कूटर कशी चालवायची याच्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे तर बरेच जण काय करतात की पहिले जे एक दोन व्हिडिओज आहेत बॅलेन्स करण्या रिलेटेडचे तर ते बघतात आणि मग बाकीचे व्हिडिओ बघत नाहीत त्याच्यामुळे ते, ते कमेंट करतात की ताई सिग्नलला कशी चालवायची खडबडीत रस्त्यावर कशी चालवायची स्पीड ब्रेकरवर कशी चालवायची तर असे व्हिडिओ टर्न कसा घ्यायचा त्याच्यावर व्हिडिओ बनवा तर कसं आहे ना की या चॅनलवरती असे बरेच मला वाटतं एक आठ दहा व्हिडिओ तरी असतीलच कुटी ट्रेनिंग रिलेटेडचे की ज्याच्याने जे व्हिडिओ बघून एखादी व्यक्ती नक्कीच शिकेल आणि त्याच्यापुढे अजून व्हिडिओची गरजच नाही आहे आता त्या तर मी सारखं सारखं तुम्हाला यूटर्नवर दहा व्हिडिओ बनवू तुम्हाला स्पीड ब्रेकरवर मी दहा व्हिडिओ बनवू तेच मी रिपीट 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 करू बॅलेन्स कसा बनवायचा याच्यावर दहा व्हिडिओ बनवू त्याला काहीच अर्थ नाही आहे माझाही वेळ वाया जाणार आहे आणि तुमचाही वेळ वाया जाणार आहे त्याच्यापेक्षा बेस्ट टू बेस्ट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत अगदी स्टार्टिंगपासून की गाडीच्या पार्ट्सपासून आणि बॅलेन्स कसा बनवायचा कसं काय करायचं ते सगळं मी शेअर केलेलं आहे तर तुम्ही ते फक्त दोन तीन व्हिडिओ जरी बघाल ना तरी स्कूटी चालवायला तुम्ही आरामातच शिकू शकता आणि माझा ऑडियन्स हा खूप जास्त महिला वर्ग आहे तर मला असं वाटतं की तुम्ही इतरांचे ब्लॉग देखील बघत असाल तर माझ्याही ब्लॉगला डेली रुटीन वगैरे जे आहे त्यांना तितकं तुम्ही प्रेम द्या जर त्याच्यामध्ये काही उनिवा असतील तर मला तुमच्या कमेंटद्वारे कळवा तर मी त्याच्यामध्ये नक्कीच प्रगती करेन आणि हे ब्लॉगिंग करणं हे मला माझं पॅशन झालेलं आहे आणि मला त्याच्यामध्ये खूप चांगलं सक्सेस मिळवायचं चा आहे आणि चांगले प्रयत्न करूनच मेहनत करूनच मला मिळवायचं आहे पण व्ह्यूज फार कमी येत आहेत की जो माझा ऑडियन्स त्या स्कूटी ट्रेनिंगच्या व्हिडिओजने जोडला गेला होता तर तो ऑडियन्स कुठेतरी गायब झालेला आहे आणि यूट्यूबचे पण असे प्र बरेच क्रायटेरिया असतात की तुम्ही पहिलं दाखवलं वेगळं आणि त्याच्याने तुमचा सबस्क्रायबर बेस वाढला चॅनल मॉनिटाईज झाला आणि त्याच्यानंतर मग काही दिवसांनी तुम्ही वेगळं दाखवायला चालू केलं तर मग जो ऑडियन्स माझा जोडला गेला होता त्या व्हिडिओद्वारे तर तो ऑडियन्स हे बघणं पसंत करत नाही तर तो मग यूट्यूब त्या ऑडियन्सपर्यंत हे व्हिडिओ पोचतसुद्धा नाही असं सगळं आहे अभ्यास केलेला आहे मी सगळा यूट्यूबचा तर म्हटलं की चला ठीक आहे आपण आपलं काम करत राहूया आपलं चॅनल मॉनिटाईज आहे आपलं पेमेंट अर्निंग पण चालू आहे आणि आपले जे सबस्क्रायबर आहेत ते पण खूप चांगले आहेत माझ्या मैत्रिणी तर ते व्हिडिओज त्यांनी बघितलेले आहेत हे व्हिडिओज देखील त्यांना आवडतील या व्हिडिओजमधून पण मी काही ना काही माहिती वगैरे शेअर करण्याचा प्रयत्न करत असते काही रेसिपीज असेल तर काही अनबॉक्सिंग असेल तर ज्या वस्तू मला उपयोगी पडत आहेत त्या वस्तू वस्तू तुम्हालाही उपयोगी पडाव्यात जर चांगलं असेल, चांगला असेल सा, तर चांगला रिव्ह्यू मी देते त्याचा आणि वाईट असेल तर वाईट सा सुद्धा सांगेन की हे नका घेऊ तर अशा प्रकारचे आणि प्रत्येकाचं लाईफस्टाईल वेगवेगळं असतं प्रत्येकजण एकमेकांशी रिलेट करत असतो तर अशीसुद्धा माझी काही अशी स्ट्रगलिंग लाईफस्टाईल आहे की म्हणजे जी तुम्ही बघाल पुढे ना तर तुम्हालासुद्धा त्याच्यामधून काहीतरी मोटिवेशन मिळेल आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत तुमच्या कमेंटद्वारे तुमचे जे लाईफ एक्सपिरियन्स असत असतील ते तुम्ही शेअर कराल आपण एकमेकांचे जे विचार आहेत ते आपण कमेंटद्वारे देवाणघेवाण करूयात आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा कमेंट करा असं विचार। नाही आहे की स्कूटीचे रिलेटेड नका विचारू तुम्ही विचारा हमखास विचारा आणि कारण त्याच्याचमुळे माझा हा सबस्क्रायबर जोडला गेलेला आहे आणि तुम्ही जर नवीन कोण या व्हिडिओद्वारे जर पहिल्यांदाच मला बघत असाल तर माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला आणि याच्या अगोदरचे पण व्हिडिओ बघा आणि त्यात तुम्हाला काहीतरी असं वाटलं की हां ठीक आहे चांगलं आहे तर मग तरच लाईक करा आणि इतर मै तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा तर मी तुम्हाला असं सांगेन की माझं काय होतं की ऑफिसवरून यायला स सध्या साडेसात पावणे आठ वाजतात आहे आणि सकाळी ऑफिसला जाण्याची घाई वगैरे असते तर डेली विचार करते की चला आज मी माझं मॉर्निंग रुटीन दाखवेन वगैरे पण ते सेटअप अजून झालेलं नाही आहे पण ते सेटअप आता लवकरच होईल आणि प्रयत्न माझे सुरूच आहेत की मला एक यशस्वी यूट्यूबर म्हणजे ब्लॉगर व्हायचं आहे आणि त्यासाठी मला तुमच्या मदतीची तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे आणि मला माहीत आहे तुम्ही तो सपोर्ट मला नक्की कराल अर्थातच मी जर तुम्हाला आवडत असेल माझं बोलणं जर तुम्हाला आवडत असेल आणि माझ्या व्हिडिओजमधून तुम्हाला काहीतरी पाहायला आवडत असेल आनंद मिळत असेल काहीतरी मोटिवेशन मिळत असेल तरच नक्कीच तुम्ही मला सपोर्ट कराल तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करून ऑल नोटिफिकेशन जे असतं त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ शोधावे नाही लागणार तर पटकन मिळून जातील आणि तुम्हाला पाहता आता येतील आणि ते व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला कळेल की माझे व्हिडिओज कसे आहेत ते माझे व्हिडिओज बघा त्याच्यानंतर तुम्ही मला सपोर्ट करा पण निदान माझे व्हिडिओज बघा तरी बघा आवडले आवडले तर तुम्हाला तरच ते शेअर वगैरे करा तर आशा करते तु मी की तुम्ही मला सपोर्ट कराल आणि एका सुद्धा व्लॉगिंग करायला किचनमधलं का काही दाखवायला किंवा ती कशी काम करते आणि कसं काय करते तर त्यासाठी तिचा जो एक तासात होणारं जे काम आहे तर त्या कामाला सुरुवातीला ती नवीन जरी असेल तर तिला ते अडीच ते तीन ती तास लागतात का तर कॅमेरा सेट करा मग त्याच्यामध्ये बघा की आपण प्रॉपर दिसतोय की नाही दिसतोय आपल्याला जे दाखवायचं आहे ते ऑडियन्सला दिसणार आहे की नाही दिसणार आहे आपण जे बोलतो आहे ते ऑडियन्सला आवड आवडेल की नाही आवडेल म्हणजे आपली बोलण्याची जी कौशल्य आहे भाषा कौशल्य वगैरे ते आणि त्याच्यानंतर मग एडिटिंगला वेगळा वेळ द्यावा लागतो त्याच्यानंतर ते काहीतरी पार्ट आपला मिसिंग होऊन जातो सगड़ी महनत तर ही सगळी मेहनत असते तर माझ्यासारखे तुम्ही अजून इतर यूट्यूबरलासुद्धा बघत असाल आणि जर नवीन यूट्यूबर असेल तो आणि जर त्याचे व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब नाही केलं तर निदान एक लाईक तरी नक्कीच करा खूप मोटिवेशन मिळतं त्यांना कारण का तर एक दहा ते बारा मिनिटांचा किंवा अगदी दोन ते तीन मिनिटांचा व्हिडिओ बनवायलासुद्धा खूप सारी मेहनत लागते त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल एक लाईक तरी नक्कीच करा निदान लाईक बघून सुद्धा काय करतं की तो व्हिडिओ पुढे ऑडियन्सपर्यंत अजून ऑडियन्सपर्यंत पाठवतो आणि त्या यूट्यूबरला एक तुमचा सपोर्ट मिळतो तर खूप जास्त बोलली असेल माफ करा स्कूटीच्याबद्दल काहीच प्रश्नांची मी उत्तरं दिलेली आहेत आता खूप सारे प्रश्न आहेत जे म्हणजे जास्त करून क्वेश्चन्स होते ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत की त्यांची उत्तरं पण देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा काही राहिलं असेल तर तुम्ही मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगू शकता तर मी त्या प्रश्नांचीसुद्धा उत्तरं व्हिडिओद्वारे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शॅन व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधीच्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्या जर पटल्या तरच करा तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट रात्रीचे वाजलेले आहेत साडे अकरा सव्वा अकराला शूट करायला घेतला होता आणि आता अकरा पस्तीस झालेले आहेत तर चला बाय नवीन व्हिडिओसोबत भेटूया छान आणि मस्त अशा